इचलकरंजी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी द्विसदस्य प्रारूप प्रभागरचना आज जाहीर करण्यात आली नागरिकांना आपल्या हरकती आणि सूचना सतरा मार्चपर्यंत नगरपालिकेमध्ये दाखल करता येतील त्यानंतर जिल्हाधिकारी सुनावणी घेतील प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असली तरी नजीकच्या काळात निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे सभागृहाची मुदत संपल्यामुळे एक जानेवारीपासून इचलकरंजी नगरपालिकेवर प्रशासक राज आलाय कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात होती शिवाय निवडणूक आयोगानं प्रारूप प्रभागरचना अंतिम करण्याबाबत कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार आज नगरपालिकेनं द्विसदस्य प्रारूप प्रभागरचना जाहीर केली इचलकरंजीत एका प्रभागाची भर पडल्यानं आता प्रभाग संख्या बत्तीस झाली असून दोन सदस्य वाढून चौसष्ट संख्या झाली नगर आहे नगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रारूप नकाशा असला तरी प्रत्यक्ष नकाशा पाहण्यासाठी इच्छुक आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नगरपालिकेत गर्दी केली होती प्रभाग रचनेत फारसा फरक नसला तरी कही खुशी कही गम अशी स्थिती दिसून येत होती प्रारूप प्रभाग रचनेबाबत काही हरकती सूचना दाखल करायच्या असल्यास सतरा मार्चपर्यंत मुदत आहे प्रभागरचनेवरील हरकती आणि सूचनांवर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन एक एप्रिल पर्यंत अंतिम प्रभागरचना मंजूर होईल मात्र इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुका पुढे जाणार की मे महिन्यात होणार याबाबत अजूनही संभ्रम आहे